आहे। काँग्रेस नेते राहुल गांधींनी लोकसभेमध्ये फ्लाइंग किस दिल्याचा वाद रंगतोय। या विषयावरून भाजपा आक्रमक होत असतानाच विरोधक मात्र राहुल यांचा बचाव करताना दिसतात। राहुल गांधींचं फ्लाइंग किस म्हणजे महिलांचा विनयभंग असा चित्रा बाग यांनी आरोप केलाय। तर जनता राहुल गांधींना निवडणुकीमध्ये फ्लाइंग जागा दाखवेल असं सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावलाय। तर राहुल गांधींचा फ्लाइंग किस म्हणजे द्वेषावर उतारा आहे असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल गांधींची बाजू घेतली। तर फ्लाइंग किसचा भाजपने चुकीचा अर्थ काढलेला आहे अशी प्रतिक्रिया रजनी पाटील यांनी दिली। राहुल गांधी ने एक मोहब्बत की दुकान इस देश में खोली है, सबको मालूम है। जिस तरह से अपने देश में चाहे हेट स्पीच हो चाहे और बातें हो, एक तनाव की स्थिति है। राहुल गांधी ने एक फ्लाइंग किस दे दिया प्यार का इस देश के नाम, तो उसमें क्या हो गया? आपल्या देशाची ही जनता सुज्ञ आहे। राहुल गांधीजींनी जो फ्लाइंग किस दिला, आता त्यांना निवडणुकीमध्ये फ्लाइंग जागाच बघावी लागेल। की ज्या पद्धतीने ह्याचा अर्थ काढला गेला तो चुकीचा आहे। खाली त्यांची कागदं पडली, त्याला भारतीय जनता पार्टीचे लोक अतिशय कुत्सित प्राणी हसली आणि त्यामुळे राहुलजींनी त्यांना न काही उत्तर देता फक्त त्यांना सांगितलं की माझ्याकडून तुम्हाला प्रेमच आहे, हा त्यातला भाव होता। हे मी स्वतः जवळून प्रत्यक्ष बघितलेलं आहे। हे सांगायचं आहे की हातवारे हे जे काही केलं गेलं हे विनयभंगाच्या व्याख्येमध्ये बसतं। हा विनयभंग लोकसभेच्या मंदिरात झाला, देशातल्या करोडो महिलांचा विनयभंग झाला आणि त्याच्यासाठी राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे ही आमची मागणी आहे।